नमस्कार मित्रांनो, माझे नाव नितीन आहे आणि स्वागत आहे आपलं माझ्या चॅनल नितीन वलथरेमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण JCC TBC 40 वर्ड पर मिनिट त्या स्टेटमेंटची फॉर्मॅटिंग बघणार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी। तर चला आपण फॉर्मॅटिंग सुरू करूया। 40 वर्ड पर मिनिटचं स्टेटमेंट जे आहे, 30 वर्ड पर मिनिटच्या स्टेटमेंट पेक्षा थोडा जास्त फॉर्मॅट करावा लागतो। तर बघा, याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला हव्या ते मी आधी तुम्हाला सांगून घेतो। तर बघा, स्टेटमेंट 40 वर्ड पर मिनिटचा अशा प्रकारे असतो। ह्यामध्ये खूप सारे आपल्याला बॉर्डर्स लावावे लागतात। त्यानंतर इथं काही क्वेश्चन्स दिलेल्या आहेत तुम्हाला, हे बघा। जसं की तुम्हाला ॲव्हरेज काढायचं आहे E15 ह्या सेलमध्ये, त्यानंतर मिनिमम सेल काढायची आहे कुणाल स्टोअरची F15, मॅक्झिमम सेल काढायची आहे राहुल स्टोअरची G15, आणि सम काढायचा आहे राहुल स्टोअरच्या FH15। तर अशा प्रकारचे चार हे जे क्वेश्चन्स आहेत त्यांचा आन्सर तुम्हाला इथं काढावा लागतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा जो स्टेटमेंट आहे तो फॉर्मॅट करावा लागतो। तर बघा, ते कशा प्रकारचं करायचं आहे हे सगळं मी आजच्या ह्या फॉर्मॅटिंगच्या ट्युटोरियलमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर ह्या व्हिडिओला संपूर्ण नक्की बघा, एकदम इझी लँग्वेजमध्ये मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे। तर बघा, इथं क्वेश्चन साईडला जो स्टेटमेंट आहे तो B3 पासून स्टार्ट केलेला आहे, B3 या सेलपासून स्टार्ट केलेला आहे। तर ॲन्सर शीटमध्ये पण तुम्हाला सेम B3 या सेलपासून स्टेटमेंट स्टार्ट करावं लागेल। मी काय केलं आहे, सगळं स्टेटमेंट टाईप करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला काही टिप्स इथं मी सांगतो टायपिंगबद्दल। तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, B3 या सेलमध्ये जो हेडिंग आहे तो टाईप करायचा आहे। हेडिंग टाईप झाली की जस्ट त्याच्या खालच्या सेलमध्ये म्हणजे B4 तुम्हाला Figure in 000 हे टाईप करायचं आहे। त्यानंतर B5 सिरियल नंबर टाईप करायचा आहे, C5 पर्टिक्युलर, त्याच्यानंतर D5 तुम्हाला ब्लँक सोडायचा आहे। तसेच प्रकारे पर्टिक्युलरच्या खालचे जे दोन सेल आहेत ते पण ब्लँक सोडायचे आहेत आणि सिरियल नंबरच्या खालचा पण सेल ब्लँक सोडायचा आहे। त्यानंतर E5 तुम्हाला कुणाल स्टोर लिहायचं आहे, टाईप करायचं आहे, F5 सोडायचं आहे ब्लँक। त्यानंतर G5 अगेन हेडिंग अँड H5 ब्लँक सोडायचं आहे। त्यानंतर त्याच्या सब हेडिंग्स आपल्याला द्यावं लागतील, जसे जानेवारी फेब्रुवारी। तर EFGH E7, F7, G7, H7 तुम्हाला हे टाईप करायचे आहेत हेडिंग्स। त्यानंतर बघा, इथं मी सिरियल नंबर मुद्दामून टाईप केलेला नाही आहे। इथं आपला सिरियल नंबर फील कमांड यूज करून टाईप करायचा आहे। त्याच्यामागे उद्देश असा आहे की वेळ खूप कमी असतो आपल्याला, त्यामुळे स्टेटमेंटची फॉर्मॅटिंग लवकरात लवकर व्हावी आणि आपला वेळ वाचावा यासाठी आपण फील कमांड इथं यूज करू। तर बघा, फील कमांड यूज करण्याआधी आपल्याला जे कॉलम आहे त्यांची विड्थ प्रॉपर करून घ्यायची आहे, कारण विड्थ जर प्रॉपर असेल तर तुमचा स्टेटमेंट एक्झॅक्टली जसा तसा फॉर्मॅट होईल आणि कमी असेल तर मग ते मिसमॅच होऊ शकते। त्यामुळे इथं तुम्ही लक्षात ठेवायची आहे, सर्वात आधी कॉलमची विड्थ ॲडजस्ट करून घ्यायची आणि EFGH चार कॉलमची विड्थ जे एकसारखी असायला हवी, जे न्यूमेरिक डेटाचे कॉलम आहेत, आणि याची विड्थ थोडी जास्त असेल तर बरं होईल, कारण जे उत्तर काढू आपण जर ते मोठं असेल ह्या कॉलमच्या विड्थपेक्षा तर ते हॅशने दाखवतो एक्सेल, तर तसं न दाखवल्या पाहिजे याकरता आपल्याला काय करायचं आहे, विड्थ एक्झॅक्टली वाढवून घ्यायची आहे एकासोबत। तर हॅशेस पण आले तर काही फरक पडत नाही, उत्तर तेच असते। त्यानंतर बघा, आपलं सिलेक्शन घ्यायचे आहे B3 to H3 आणि होम टॅबमध्ये जायचं आहे, बोल्ड करायचं आहे, त्याला अंडरलाईन करायचं आहे फॉन्ट ग्रुपमध्ये जाऊन, आणि त्याचा जो फॉन्ट आहे तो 16 इन्क्रीज करायचा आहे, 16 ना 16, आणि त्यानंतर आपल्याला मर्ज अँड सेंटर करायचं आहे मेन हेडिंगला, जी मोठी हेडिंग असते आपली ते। त्यानंतर अगेन B4 to H4 तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे, B4 to H4 सिलेक्शन घेऊन तुम्हाला अगेन होम टॅबमध्ये जावं लागेल आणि होम टॅबमध्ये तुम्हाला मर्ज अक्रॉस ही कमांड म्हणजे अलाइनमेंट ग्रुपमधून मर्ज अँड सेंटरच्या ड्रॉपडाऊन एरोवर क्लिक करून मर्ज अक्रॉस हा ऑप्शन तुम्हाला दिसेल, तो इथे अप्लाय करायचा आहे। अगेन होम टॅबमध्ये जायचं आहे आणि
इथे तुम्हाला राईट अलाइनमेंट म्हणजे अलाइनमेंट ग्रुपमध्ये जाऊन राईट अलाइनमेंट इथे लावायची आहे, जेणेकरून फिगर इन 00 जो राईट साईडला आपल्याला दिसायला हवा जसं आपल्याला क्वेश्चन साईडला दिसत आहे. त्यानंतर सिरियल नंबर आणि त्याच्या खालचा सेल तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे म्हणजे B5 आणि B6 एकासोबत. आणि त्यानंतर तुम्हाला मर्जन सेंटर आधी याला करून घ्यायचे आहे आणि पुन्हा होम टॅब फॉन्ट ग्रुपमध्ये जाऊन बोल्ड ही कमांड इथं अप्लाय करायची आहे. तसेच प्रकारे पर्टिक्युलर्स आणि त्याच्या समोरील सेल आणि त्याच्या खालील दोन सेल यांना एकाच सोबत सिलेक्ट तुम्हाला करायचे आहे म्हणजे C5 C6 D5 आणि D6 यांना, आणि याला मर्जन सेंटर अप्लाय करायचे आहे आणि होम टॅबमध्ये जाऊन पुन्हा फॉन्ट ग्रुपमध्ये बोल्ड ही कमांड अप्लाय करायची आहे. त्यानंतर कुणाल स्टोर आणि त्याच्या समोरील जे सेल आहे म्हणजे E5 आणि F5 याला सिलेक्शन घ्यायचे आहे, मर्जन सेंटर करायचे आहे आणि होम टॅबमध्ये जाऊन बोल्ड हे कमांड अप्लाय करायची आहे. सेम राहुल स्टोरला पण करायचे आहे, होम टॅबमध्ये जाऊन याला आधी मर्जन सेंटर करायचे आहे आणि बोल्ड कमांड अप्लाय करायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे झालं आहे. त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी हे जे सब हेडिंग आहेत त्यांना एकासोबत सिलेक्ट करायचे आहे E6 to H6, आणि याला आपल्याला सेंटर अलाइनमेंट फक्त लावायची आहे आणि बोल्ड करायचे आहे. तर बघा अशा प्रकारे हे सगळं जे हेडिंग्स आहेत सब हेडिंग्स हेडिंग आणि सब हेडिंग बोल्ड झालेले आहेत. त्यानंतर इथं तुम्हाला हे सेल सिलेक्ट करून इथं वन टाईप करायचं आहे आधी, पुन्हा त्या सेलला सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला होम टॅबमध्ये एडिटिंग ग्रुपमध्ये जावं लागेल. सर्वात शेवटी असतं एडिटिंग ग्रुप, आणि त्या एडिटिंग ग्रुपमध्ये फिलच्या ड्रॉपडाऊन एरोला तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही फिलच्या ड्रॉपडाऊन एरोला क्लिक कराल तर सिरीजवर तुम्हाला इथं क्लिक करावं लागेल आणि इथं कॉलम तुम्ही सिलेक्ट करा, कारण कॉलममध्ये आपल्याला सिरीज फिल करायची आहे. तर स्टॉप व्हॅल्यू आपली 8 राहील, कारण की 8 पर्यंत आपल्याला जे नंबर्स आहेत ते द्यायचे आहेत. आणि ओके प्रेस कराल तर ऑटोमॅटिक हे 1 to 8 इथं फिल होईल. त्यानंतर काय करायचं आहे, हे जे सिरियल नंबर आहेत त्यांना सिलेक्शन घ्यायचं आहे आणि यांना सेंटर अलाईन करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे सेंटर अलाईन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर पर्टिक्युलर्स जे आहेत ते आपण सिलेक्ट करून घेऊ एकदाच, आणि अगेन होम टॅबमध्ये जाऊन याचा जो इंडेंट आहे तो 1 आपण वाढवून घेऊ आधी. तशाच प्रकारे हे जे लीडर डॉट्स आहेत त्यांना आपल्याला सेंटर अलाईन करायचे आहेत. लीडर डॉट्स तुम्ही टाईप कसे करायचे, 2 वेळा फुलस्टॉपची की प्रेस करायची आणि ते टाईप होतील. तर याला आपल्याला सेंटर अलाईन करायचे आहे, होम टॅबमध्ये जाऊन अलाइनमेंट ग्रुपमध्ये जाऊन सेंटर अलाइनमेंट त्याला अप्लाय करायची. तर अशा प्रकारे आपला जो आहे स्टेटमेंट अर्धा फॉर्मॅट झालेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला क्वेश्चन्सचे आन्सर इथं काढायचे आहेत, तर मी तुम्हाला क्वेश्चन्स आधी दाखवतो. थोडं झूम करतो जेणेकरून क्वेश्चन्स बरोबर तुम्हाला दिसतील. ओके, तर बघा क्वेश्चन नंबर 1 काय म्हटला, फाइंड द एवरेज ऑफ कुणाल स्टोर ऑफ जानेवारी मंथ अँड शो द रिझल्ट इन E15. म्हणजे E15 सेलमध्ये आपल्याला एवरेज काढायचा आहे कुणाल स्टोरचा जानेवारी महिन्याचा. तर बघा आपण जाऊया आन्सर शीटमध्ये. E15 आपण हे सेल सिलेक्ट केली आहे कारण E15 आपल्याला काढायला सांगितलं आहे. त्यानंतर फॉर्म्युला टॅबमध्ये तुम्हाला जायचं आहे, ऑटोसमच्या खाली एक ड्रॉपडाऊनचा एरो आहे तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला जे सांगितलं आहे जसे एवरेज काढायला आपल्याला सांगितलं आहे तर एवरेज आपण सिलेक्शन एवरेजची कमांड सिलेक्ट करू. आणि हे बघा आता इथं ऑटोमॅटिकली सेल रेंज सिलेक्ट झाली आहे, पण एक्झाममध्ये ऑटोमॅटिकली होणार नाही, तुम्हाला ते अशा प्रकारे सिलेक्ट करावं लागेल. म्हणजे जेवढे न्युमेरिक व्हॅल्यूज आहेत म्हणजे 8500 to 4156 हे असे सिलेक्ट करून तुम्हाला इथं एंटरप्राईज करायची आहे. तर बघा 7004 and 88 हा आन्सर आपला इथं आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन इथं सांगितलं आहे, फाइंड द मिनिमम सेल ऑफ कुणाल स्टोर ऑफ फेब्रुवारी मंथ अँड शो द रिझल्ट इन F15. F15 आपल्याला काढायचं आहे मिनिमम सेल कुणाल स्टोरची फेब्रुवारी महिन्याची. तर चला आपण मिनिममच्या इथं फंक्शन अप्लाय करू. F15 तुम्हाला इथं सेल सिलेक्ट करायची आहे, देन फॉर्म्युला टॅबमध्ये जायचं आहे, ऑटोसमच्या ड्रॉपडाऊन एरोमध्ये जाऊन तुम्हाला इथं ओके इथं काय काढायचं होतं, मिनिमम काढायचं होतं मला वाटतं, ओके मिनिमम काढायचं होतं, एकदा बघून घेतो मी, कन्फर्म करून तुम्हाला इथे आन्सर काढायचा आहे. तर अगेन फॉर्म्युला ऑटोसम अँड मिनिममचा फंक्शन इथं अप्लाय केला, सेल रेंज सिलेक्ट केली 4586 to 9844.00 आणि इथं एंटरप्राईज केला, तर हा आन्सर आला. इथं मिनिमम व्हॅल्यू 1456 आहे, त्यामुळे आन्सर 1456 आलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, फाइंड द मॅक्झिमम सेल ऑफ राहुल स्टोर ऑफ जानेवारी मंथ अँड शो द रिझल्ट इन G15. ठीक आहे, तर मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला राहुल स्टोरची. तर चला आपण पुन्हा आन्सर सीटमध्ये जाऊया आणि फॉर्म्युला टॅबमध्ये जाऊया, त्यानंतर ऑटोसमच्या ड्रॉपडाऊन हे रोला इथं मॅक्झिमम हा फंक्शन यूज करूया आणि
अगेन सेल रेंज सिलेक्ट करूँ यहाँ 8456245619 एंटरप्राइज करूया तर उत्तर आपला येऊन जाईल. त्यानंतर शेवटी सम काढायचा आहे राहुल स्टोरचा फेब्रुवारी मंथचा, ते H15 मध्ये आपल्याला ते काढायचे आहे. तर अगेन आपण H15 मध्ये जाऊया, H15 सेलमध्ये. ओके आन्सर साईडच्या H15 मध्ये मी आहे आता. आणि अगेन मला आता फॉर्म्युला टॅबमध्ये जावं लागेल, ऑटो समच्या ड्रॉपडाऊन एरोला क्लिक करावं लागेल आणि इथं आपल्याला सम हा फंक्शन यूज करावं लागेल आणि अगेन सेल रेंज आपला सिलेक्ट करून एंटरप्राइज करावं लागेल. इथं ऑटोमॅटिकली सेल रेंज सिलेक्ट होत आहे पण एक्झाममध्ये होणार नाही, तुम्हाला ते स्वतः करावं लागेल. तर बघा आपला फॉर्मॅट अशा प्रकारे स्टेटमेंट झालेला आहे. आता आपल्याला बॉर्डर्स लावायचे बाकी आहेत. तर बघा सर्वात आधी तुम्ही काय करा, सिरियल नंबरवाले जे मेन मेन हेडिंग्स आहेत त्यांना सिलेक्ट करू आपण, म्हणजे B5 to H6 पर्यंत आपण सिलेक्शन घेऊ जसं इथं दिसत आहे. त्यानंतर आमच्या होम टॅबमध्ये आणि इथं बघा बॉर्डर्सचा एक ऑप्शन आहे, त्यामध्ये आपल्याला इथं ऑल बॉर्डर्स लावायचे आहे. ड्रॉपडाऊन एरोवर क्लिक करायचं आहे, तिथं ऑल बॉर्डर हा ऑप्शन चूज करायचा आहे. त्यानंतर बघा B7 म्हणजे 1 पासून जे सिरियल नंबर सुरू होत आहेत तिथून सिलेक्शन घ्यायचं शेवटच्या न्यूमेरिक व्हॅल्यूपर्यंत. ॲन्सर जे आपण काढले त्यांना सोडून द्यायचं. आणि इथं आपल्याला लावायचं आहे अगेन होम टॅब फॉन्ट ग्रुपमध्ये आउटसाईड बॉर्डर. तर हे बघा आउटसाईड बॉर्डर अशा प्रकारे लागला आहे. त्यानंतर पर्टिक्युलर आणि लीडर डॉट ह्या दोघांच्या कॉलमनाच आपण सिलेक्ट करायचं आहे. आणि इथं अगेन आपल्याला आउटसाईड बॉर्डर लावायचं आहे, तर अगेन होम टॅब फॉन्ट ग्रुपमध्ये बॉर्डर्समध्ये ऑल बॉर्डरवर आपण क्लिक करू, सॉरी आउटसाईड बॉर्डरवर आपण क्लिक करू. तर अशा प्रकारे आउटसाईड बॉर्डर आपला इथे लागलेला दिसेल. त्यानंतर न्यूमेरिक व्हॅल्यूज जे आहेत सगळ्या आन्सर्सच्या व्हॅल्यू सोडून ते आपल्याला सिलेक्शन घ्यायचे आहे. त्याच्या अगेन होम टॅबमध्ये जायचं आहे, बॉर्डर्समध्ये जायचं आहे फॉन्ट ग्रुपमधून आणि इथं बघा मोर बॉर्डरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथं बघा हे मधातली जी लाईन आहे इनसाईड व्हर्टिकल बॉर्डर तिथ्यावर क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. म्हणजे जे इनसाईड व्हर्टिकल बॉर्डर आहेत ते इथं अप्लाय होतील. त्यानंतर आन्सर सगळे सिलेक्ट करून घ्यायचे एक कदाच आणि होम टॅबमध्ये जायचं आहे आणि इथं अप्लाय करायचं आहे तुम्हाला ऑल बॉर्डर. तर बघा अशा प्रकारे तुमचा स्टेटमेंट हा फॉर्मॅट झालेला आहे. त्यानंतर एक शेवटची स्टेप राहिली आहे. तर मित्रांनो तुम्हाला करायचं काय आहे, स्टेटमेंट सिलेक्ट करायचं आहे सगळा B3 पासून तर H15 पर्यंत सगळं स्टेटमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे जसं स्टेटमेंट सिलेक्ट झाला तुम्हाला होम टॅबमध्ये जायचं आहे. होम टॅबमध्ये जाऊन सेल ग्रुपमध्ये तुम्हाला इथं फॉर्मॅट दिसेल, फॉर्मॅटमध्ये रो हाईट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सगळ्या स्टेटमेंटचे जे रो हाईट आहे ते 25 करून इथं ओके प्रेस करायचे आहे. सगळं स्टेटमेंट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे हेडिंगपासून तर शेवटपर्यंत. आणि इथं तुम्हाला होम टॅबमध्ये जाऊन व्हर्टिकली मिडल अलाईन करायचं आहे. तर बघा जसं व्हर्टिकली मिडल अलाईन झालं की अशा प्रकारे आपला स्टेटमेंट सगळा फॉर्मॅट झालेला आहे. इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की हे जे इन्क्रीज इंडेंट कधी निघाले तर तुम्हाला ते पुन्हा अप्लाय करायचे आहे. थँक्यू.